नमस्कार, मी उज्ज्वला, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पडसाळी लघु पाटबंधारे तलावात बुडून दोघांचा अंत. फिरायला गेलेल्या कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घाला. मृतांमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या तरुणाचा समावेश. कोल्हापूर जिल्ह्याला केंद्र सरकारकडून आजपर्यंत 211 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची माहिती. ख्रिसमसची सुट्टी, रविवार आणि वर्षाखेर यामुळे पर्यटक भाविक प्रचंड संख्येनं कोल्हापुरात दाखल. हॉटेल्स, रेस्टॉरंट, यात्रीनिवास, पार्किंग झालंय हाऊसफुल. सीपीआरसह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची माजी खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही. आणि व्यायामाबद्दलचं अज्ञान आणि आहार विहाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे वाढतोय आकस्मिक मृत्यूचा धोका. तरुणांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच व्यायाम करणं गरजेचं.